पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. निंबाळकर आणि नगरकर अशी दोन प्रतिष्ठित कुटुंब एकत्र येत आहेत, म्हणजे सारंग आणि आर्या हे लग्नाच्या बंधनामध्ये अडकणारच आहेत. पण त्याबरोबरीने त्यांना आम्ही एका उद्योगाच्या बंधनामध्ये अडकवण्याचा निर्णय घेतलेला आहे. लग्नापेक्षा आणखीन मोठा उद्योग कोणता असू शकतो? गुड जोक, गुड जोक. पण सध्या आम्ही वेगळ्या उद्योग धंद्याबद्दल बोलतोय. तर प्रतापराव आणि आम्ही दोघे मिळून फ्रुट्स, ज्यूस आणि जाम यांची फॅक्टरी सुरू करीत आहोत. त्यामुळं सारंगचं व्यावसायिक करिअर, त्याची व्यावसायिक कारकीर्द सुरू होईल आणि दोन्ही कुटुंब आणखीन एकत्र येतील. राव दादा, फारच चांगला विचार आहे हो तुमचा. त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या इतर मुलांसाठी सुद्धा तुम्ही असंच काहीतरी ठरवलं असणार नाही का? बाकीची मुलं म्हणजे सारंग सोडला तर युवराजच आहे. हो ना, हो दोनच मुलत नाही का? आणि त्याची काळजी करू नका तुम्ही, तो फक्त माझा पुतण्या नाही आहे, माझा उजवा हात आहे, माझी ताकद आहे. त्यामुळे त्याच्यासाठी खूप मोठा विचार करून ठेवलेला आहे मी. त्याची काळजी करू नका आणि त्यासाठी तो मुख्य म्हणजे पात्र आहे. अरे वा, हाव छानच की. पण म्हणजे घरातल्या मुलींसाठी सुद्धा निंबाळकर भाऊंसारखं स्थळ बघितलं तर मुलींसाठी सुद्धा नवीन उद्योगधंदा सुरू करता येईल नाही का? तो विचार करण्यासाठी आम्ही आहोत, आम्ही सक्षम आहोत. तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. तुम्ही कदाचित विसरला असाल, आमची बहीण अंबिका हिला आम्ही एका फार मोठ्या जमीनदाराच्या घरी दिलेली आहे. त्यांच्या घरातला प्रत्येक श्वास हा सुखाचा असतो. आहे ना लक्षात? हो हो. काय आर्या, खुश? लग्नाचा अजून पचत नाही तोर तुझ्या वडिलांनी सगळा बिझनेस प्लॅन जाहीर करून टाकला. समद्या गोष्टी लई भसाभस पुढे चालल्यात भावा. आर्याला प्रपोज कर. इथं आधीच आर्याला प्रपोज करणं अवघड झालंय आणि तू पायाला भिंगरी लागल्या का फिरतोय? बस जरा इकडं. अरे तुला समजतंय का, हा माझं लग्न, हा बिझनेस हे काहीच माझ्या प्लॅन मधलं नाहीये. पण राव साहेबांसाठी तर ओके, मी थँक्यू आहे सगळं. अरे पण माझ्या प्लॅन मधलं नाहीये ना. तुला समजत नाहीये? यू आर अनबिलीवेबल. आणि आता या लग्नातून ना मला तूच वाचव. माझ्या डोक्यात एक ओके मी थँक्यू विचार आलाय. हा तर बोल, लवकर बोल.
तू मला का पुढं करतोय, स्वतः का बोलत नाही? म्हणजे म्हणजे असं का तुला ती अशी लग्न करायचंय पण मला नकार देता येईना म्हणून तू मला तिला प्रपोज करायला सांगत नाही ना? म्हणजे उद्या एकदा का तिने नकार दिला का? आता तीच नाही म्हणतीये तेव्हा मला करावंच लागल लग्न असं नाही ना म्हणणार तू मला? माझं तिच्यावर प्रेमच नाहीये, मी तिच्याशी लग्न कसं करू? तुला माझ्यावर विश्वास बसत नाही. खरं सांगायचं म्हणजे तुझ्यावर घेतलेला संशय नाटक आहे बावा, माझीच हिंमत होत नाहीये. पप्या ए किशोर खरवंडे, लक्षात ठेव तूच आहेस आपल्या दोघांच्या आयुष्याचा शिल्पकार. काय हे पप्या, हा कोणीच नाही, हा असा चान्स परत मिळणार नाही. जा चटकन प्रपोज कर. ओके हे नाही राव, हे काय काय आज जाण पटकन प्रपोज झालं. हे चल जा, आय लव्ह यू. ए सारंग, हा जिकडे अस याला म्हणायचं होत. वाटलंच मला. इथं तर गेले कुठे? मी एका 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला आय लव्ह यू म्हणलो. ते किचन मध्ये असला, ये फॉलो मी. मी एका म्हाताऱ्याला प्रपोज केलं, आरती हवा. अरे ये ना. काय हे बाई, आधी पीठ मळायला घे. 100 लोकांच्या 200 चपात्या या हिशेबाने मळायचं आणि पीठ एकदम मऊ मळायचं. चपात्या कडक झाल्या ना तर रोजंदारी अर्धी कापून टाके ना. काय काय चाललंय कुठं काय? अच्छा मग असे आतमध्ये डोकावून काय बघत होता? अग आम्ही तुलाच बघत होतो रेणुका. मला ओ आणि किचन मध्ये. बर कशासाठी? कशासाठी? कशासाठी आठवलं. अगं रेणुका, तू ते आर्याचं सरप्राईज मला सांगितलं होतस ना, म्हणून त्यासाठी तुला थँक्स म्हणायचं होतं. अरे त्यात काय थँक्स, ओके. काय रे तुझा चेहराचा झापडी मारल्यासारखा का झालाय? कुठं काय, मी ओके, मी थँक यू, एकदम फ्रेश आहे मी. अच्छा पप्प्या फ्रेश आहे, पण तू फ्रेश व्हायला आला होतास. फ्रेश व्हायला? म्हणजे तू आर्याला भेटायला आला होतास. आर्याला बघायला आलो होतो. मला ना असलं भारी फिलिंग येत आहे ना, असा लग्नाचा मस्त माहोल आणि लपाछपीच्या गमती जमती मस्त ना. ऐ हाय तू लाजलास? लाज वाटती मला माझी. ए तू गप्रे, बर तुला कशासाठी हवी आर्या? ते ह्याला बोलायचंय. ह्याला बोलायचंय. प्यार की तडप तो बढती जा रही है. जा तिना दादांच्या खोलीत पटकन जा. अरे वैजयंती वहिनी, किती सुंदर आहे तुमचा हा बाजूबंद. अहो आता माझे कसले, यातले काही आर्याचे होतील काही रेणुकाचे. माधवी दे जरा. एवढं असून माझ्या गायत्रीला काही देऊ नकोस, माझ्याकडे याचं चक्कर पण नाहीये. त्या म्हातारीने दागिने दाबून ठेवलेत, तू पण तेच कर.
अरे जा आणि बोलव तिला. असं कसं एकदम बोलवायचं? अरे पप्या, अरे काय रे ते? सारंग नार याला बोलवले. हो आणि पप्या, आर्या काय? आर्या होणारी वहिनी येते तुझी, महिनी म्हण. म्हण ना वहिनी. अरे बोल. आर्या वहिनी. किती गोड वाटते ऐकायला. जा जा, पण लक्षात ठेव आता होणारी बायको आहेस तू त्याची. मैत्रिणी सारखं वागू नकोस. जा पळा. या मुलांना हल्लीच्या सगळं सांगावं लागतं. ताई, वहिनींना आजींकडचे नवीन सुनेला द्यायचे खानदानी थोडे दाखवूया ना. हो दाखवूया. नवीन सुनेला? अहो, नगरकरांचे खानदानी तोडे ते येणाऱ्या नवीन सुनेला मिळतात. अहो, म्हणजे घराची चावी दिल्यासारखंच आहे ना. नाही, फक्त चाव्या नाहीत बरं का, तर या घराचे मान मर्यादा, संस्कार आणि सगळ्यांना जपण्याची जबाबदारी सुद्धा दिली जाते. वा, उत्तम परंपरा आहे. हो. आशा, आशा काय मोठी आई? आशा, सासूबाईंकडनं सोन्याचे तोडे घेऊन ये. जा. हा मोठी आई. सारंगनी काय मस्त जागा निवडली आहे ना बोलण्यासाठी. पण सारंग कुठे राहिला? सांग ना पप्या, सारंग कुठे दपलाय ना तो? पप्या सांग ना. अरे सांग ना, सारंग कुठे? सांग ना लवकर. सारंगला नाही, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. काय? तुला काय बोलायचंय? तू सारंगशी लग्न करू नको, कारण त्याचं तुझ्यावर प्रेम नाहीये. आणि त्याचं असं म्हणणं आहे, आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशीच आपण लग्न करायला पाहिजे. त्या हिशोबानं माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचंय. काय बोलतोस तू? अगल लव एक्सप्रेस करतोय. आमच्या घरात सगळे पुरुष आहेत म्हणून मला कोणी बायको द्यायन. आता लव्ह मॅरेजच माझा संसार बसवू शकतो. माझं तुझ्यावर लव्ह आहे, तू मॅरेज कर ना. अरे ही हसू हसूच राहिली. ए आर्या, मी सिरियस आहे अगं. सिरियस झालो ग माझा नॉटी पप्या. प्रँक करतोस ना? प्रँक नाही, प्रेम आहे, प्रेम. राहू द्या, मला माहिती आहे लहानपणापासूनच तुम्हाला सवय गमती जमती करायची. गंमत करतोस ना? नाही आर्या, आय लव्ह यू. एवढं कळवळून नाही शपथ. किती गोळ्या आहेत भरपूर. माझ्या वाटचं काम तुला देऊन सुद्धा माझे कामच संपलं. आता हेच बघ ना, घरातले महत्वाचे दागिने आणायचं काम पण मलाच सांगितलं. चंद्राजी, मोठ्या आईनं पाहुण्यांना तोडे दाखवायला मागितले. सारंगच्या होणाऱ्या बायकोला आजीचे दागिने दाखवत्यात आणि सारंगची होणारी बायको मला दाखवण्याचा तरास कुणी बी घेत नाही.
किती सुंदर आहेत हे दागिने. हो आजी द्या पटकन, उशीर तुम्ही करणार आणि आरोप माझ्यावर येणार. चूक नसताना बोलणे खायची सवय नाही आम्हाला. ए तू बडबड करू नकास, जा तू. मी मुक्ताकडनं पाठवते दागिना, जा. कोणाकडून पण पाठवा, मला काय करायचंय. विश्वासू हातून पाठवलं नाही ना म्हणून तुम्हालाच बोलणे खावी लागतील, मला काय त्याच. जाऊ दे, जा. आजी कुठे न्यायचं सांगा, मी घेऊन जाते. अगं राहू दे ग, तू बस इथ, बस इथ. मला सांग तुला आवडलं दागिना? लय हा, एवढे सुंदर दागिने मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहते. अस मग हे घे धर घाल. नाही नाही नको, असं दुसऱ्यांचं दागिने घालायला मला नाही आवडणार. हा ग दागिन्याला नाही म्हणायचं नसत, बाईचा खरा शिंगार दागिन्यानेच भरतो. अग झाडावर जसं फुल तशी चेहऱ्यावर नच. गळ्यात सजली मोहन माळ, साळ घुंगराची गुंज अंबरात. शे ही आशा कुठे राहिली, तोडे आणायला गेलेली. सगळे दागिने घेऊन पळून गेली की काय? माधवी घरात पाहुणे शब्द जरा जपून वापर, शोभा करू नको त्यांच्या देखत. मोठी आई, मोठी आई, आजी तोडं मुक्ताकडनं पाठवून देत आहेत. मी गेले होते तिकडे तर नुकतंच जेवण झालं होतं त्यांचं आणि गोळ्या खात होत्या. आता त्यांचं सगळंच कसं लई आरामात असतं बघा, आणि माझी कामं कशी फास्ट फास्ट करायची सवय आहे ना, मग मला माझं आणि त्यांचं स्पीड जमत नाही बघा, म्हणून मग मी निघाले तिथून. आता येते आम्ही. हो 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 कळलं, जा तू. येते. मी काय म्हणते वहिनी, त्यापेक्षा आपणच तिथे जाऊन बघूयात का, तेवढीच आजींची भेट होईल. नाही जाता येईल आपल्याला, काहीच हरकत नाही. पण आशा म्हणाली ना आता गोळ्या घेतल्या त्यांनी, मग कदाचित झोपल्या असतील त्या, नंतर जाऊया आपण. आमच्या ज्वेलर कडनं अंगठ्यांच्या डिझाईनचा कॅटलॉग आलाय, जरा बघता एकदा. अरे वा, तोपर्यंत येईल मुक्ता तोडे घेऊन. अच्छा सुंदर डिझाईन्स आहेत ही सगळी. कमर बंद हा खुलवी तो, शंख डुल भुलवी तो इंद्रास. तुमच्या कलेचा सन्मान कसा करू मला कळत नाही. मी फक्त पाय धरू शकते. अगं तुझ्यातला कलाकारच हे समजू शकतो, खरी कलाकार आहेस तू. आजी काय आहात तुम्ही, अजून खूप काही होते ग. मंचावर चौफेरी उधळणारी खणखण, या चार भिंतीत याने दाबून टाकली, चिंबून टाकली. मला लय वाईट वाटत, मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही. असं कस, एक नक्की करू शकशील. काय तुम्ही सांगा. अग हे दागिने घालून बघ, मला तुला या दागिन्याने मढलेली सजलेली अशी बघायची आहे.